तेहतीसावी किशोर किशोरीगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा लातूर येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत सांगली जिल्ह्याच्या किशोरी संघाने प्रथम क्रमांक पटकावून सांगली जिल्ह्याला मानाचे स्थान मिळवून दिले सांगली जिल्ह्याच्या संघातील वाळव्याची श्रावणी भोसले आणि सांगलीची श्लोका पाणबुडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बाळभगवान शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या वतीने स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर ताडाबंद तालुका अहमदपूर लातूर येथे तेहतीसावी किशोर किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी आणि कबड्डी स्पर्धा दोन हजार बावीस तेवीस या नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेत सांगली जिल्ह्याने किशोरी गटात अजिंक्यपद पटकावून सांगली जिल्ह्याला दुसऱ्यांदा मानाचे स्थान मिळवून दिले स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळ उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शिवाजी वाळवा या संघातील खेळाडू श्रावणी भोसले आणि तरुण भारत व्यायाम मंडळाची खेळाडू श्लोका पानबुडे यांनी संघासाठी उत्कृष्ट खेळ करत सांगली जिल्ह्याला प्रथम क्रमांक पटकावून दिला याची दखल घेत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या निवड समितीने या दोन्ही मुलींचे महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड केली आहे मूर्ती लहानपण महान अशी खेळाडू श्रावणी भोसले हिने गतवर्षी महाराष्ट्राच्या संघाचे उपकर्णधार पद भूषवले आहे यंदा मात्र तिच्या निवडीवरून बराच गोंधळ उडाला होता मात्र सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनने हस्तक्षेप करीत या खेळाडूला न्याय मिळवून दिला या दोन्ही कबड्डी खेळाडूंनी सांगली जिल्ह्याचे नाव उंचावले आहे कबड्डी क्षेत्रातील सर्व क्रीडाप्रेमी खेळाडू कबड्डी प्रशिक्षक तसेच सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने वाळवाची श्रावणी भोसले आणि सांगलीची श्लोक पानबुडे या दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे